जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली. ती वाहने त्यांच्या चाव्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपूर्त करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, डॉक्टर वैशाली कडूकर, प्रभारी मोटार ट्रान्सपोर्ट अधिकारी बालाजी कांबळे, पोलीस निरीक्षक सुरजित सिंह राजपूत आदी उपस्थित होते. तर ग्रामीण पोलीस दलाला बंदोबस्तासाठी बीट मार्शल, पोलीस स्टेशन डायल क्रमांक 112, पोलीस सेवा तात्काळ देण्यासाठी नवीन गाड्यांचा उपयोग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून 4,46,00,000 खर्चून 75 मोटारसायकल, 17 स्कॉर्पिओ, प्रत्येकी एक क्रेन, पाण्याचा टँकर, बॉम्ब शोधक पथक, इनोवा गाडी ग्रामीण दलासाठी घेण्यात आले. शहर पोलीस दलासाठी पॅट्रोलिंग, बीट मार्शल यासाठी 2,52,00,000 खर्चून 27 मोटरसायकल, 15 स्कॉर्पिओ, 2 टाटा योद्धा क्रेन आणि 4 कार घेण्यात आले.